नमस्कार, भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उल्हासनगर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले, याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार दिल्ली येथील शेतकऱ्यांना आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारने कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उल्हासनगर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन 5 मार्च रोजी करण्यात आले। यावेळी धरणे आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष शेषराव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी वंचितचे नेते सारंग थोरात, महासचिव रमेश गायकवाड, प्रवक्ते सुरेश सोनवणे, उपाध्यक्ष प्रकाश इंगळे, बाळासाहेब ही आहिरे, संघटक प्रकाश शिरसाट, श्री केनी, महिला अध्यक्षा रेखा उबाळे, युवा अध्यक्ष धनराज सिंगारे तसेच वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिक वृत्त पाहूया। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सरकारने शेतकऱ्यांविरुद्ध जे 3 कायदे बनवले आहेत त्याविरोधामध्ये आम्ही इथे धरणे आंदोलन केलं होतं आणि तहसीलदार ऑफिसला आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं आहे की आमच्यातर्फे जी आम्ही विनंती केलेली आहे की हे कायदे रद्द करा, तर ते निवेदन आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आहे। हे फक्त शेतकऱ्यांचं आंदोलन नाही तर सर्वसामान्य जे तळागाळातील लोक आहेत ज्यांचे घर जे आहेत सध्या परिस्थितीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये फक्त आणि फक्त रेशन दुकानात मिळणाऱ्या किराणावरती चाललं, जर आज ते खाजगीकरण झालं शेतीचं देखील तर सरकारने जे सरकारी रेशन दुकान आहे तिथे अन्नधान्य कुठून मिळणार आहे आणि सामान्य लोकांना हे जे 2 रुपये 3 रुपये किलोने धान्य मिळत होतं ते कसं मिळणार, तर हा जो प्रश्न आहे फक्त शेतकऱ्यांचाच नाही तर संपूर्ण भारतामध्ये जे असणारे तळागाळातील लोक आहेत त्यांचा प्रश्न आहे। आणि हा प्रश्न बाळासाहेबांनी आज आदेश दिल्यानुसार आम्ही इथे आज आंदोलन केलं आणि तहसीलदारांना निवेदन दिलं आहे, तर हे जे आमचं निवेदन ही जी मागणी आहे ती सरकारपर्यंत पोहोचेल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। जय हिंद, जय शिवराय। वंचित बहुजन आघाडीचा